नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत असहकार चळवळ। यामध्ये अभ्यासणार आहोत आपण खिलाफत चळवळ। खिलाफत चळवळ म्हणजे काय आणि त्या चळवळीचं स्वरूप आपण समजून घेऊया। तर त्यामध्ये पहा बालमित्रांनो, तुर्कस्तानचा सुलतान जो होता तो जगभरातील मुस्लिमांचा खलीफा होता। मग खलीफा म्हणजेच काय? तर खलीफा म्हणजे धर्मगुरू। तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा धर्मगुरू होता। आणि मग पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्तान हे इंग्लंडच्या विरोधी गटात होते, परंतु युद्धामध्ये भारतीय मुस्लिमांचं सहकार्य मिळवण्यासाठी ब्रिटिश सरकारने म्हणजेच ब्रिटिश प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी भारतीय मुस्लिमांचं युद्धात सहकार्य मिळवण्यासाठी एक आश्वासन दिलं भारतीय मुस्लिमांना की तुम्ही युद्धामध्ये आमच्या बाजूने लढा, आम्ही युद्ध समाप्तीनंतर खलीफाच्या साम्राज्यास कोणत्याही प्रकारचा धक्का लागू देणार नाहीत। हे आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिलं, पण युद्ध समाप्तीनंतर हे आश्वासन ब्रिटिश शासनाने पाळले नाही आणि त्यामुळे भारतीय मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली। आणि या लाटेतून मग ब्रिटिश विरुद्ध भारतीय मुस्लिमांची एक चळवळ सुरू झाली। मग तुर्कस्तानच्या खलीफाला पाठिंबा देण्यासाठी भारतभर मुस्लिमांनी जोरदार निदर्शनं चळवळ सुरू केली। त्या चळवळीलाच खिलाफत चळवळ असे म्हणतात। बालमित्रांनो, याच वेळी भारतामध्ये या खिलाफत चळवळीला पाठिंबा देण्यासाठी महात्मा गांधीजी यांनी त्या ठिकाणी हिंदू मुस्लिमांचं ऐक्य व्हावं म्हणून खिलाफत चळवळीला महात्मा गांधीजींनी पाठिंबा दिला आणि त्या ठिकाणी सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने स्वीकारला। बालमित्रांनो, यावेळी आपल्याला विशेषत्वाने हिंदू आणि मुस्लिमांचं ऐक्य झाल्याचं आपल्याला या खिलाफत चळवळीमध्ये दिसून येतं। धन्यवाद।